नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आहे प्रणव संगफळ आणि आपण पाहत आहोत श्री संपूर्ण माऊली दर्शन या सिरीजचा भाग 5वा, श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर संगम माऊली। या मंदिराचे प्रवेशद्वार मुख्य रस्त्याला पूर्वाभिमुख आहे। प्रवेशद्वारातून आत शिरताच आपल्याला बंदिस्त प्रांगण दिसते। प्रांगणाच्या उत्तर बाजूला दक्षिणाभिमुख मंदिर आहे। मंदिराचे बांधकाम पाषाणामध्ये असून चुने गच्चीचे अष्टकोनी शिखर असून त्यावर 8 देवकोष्ठे आहेत। अलीकडेच त्याचे नूतनीकरण झाले आहे। हे मंदिर 1770 मध्ये कृष्णा भट ताटके यांनी बांधले होते। हे आकाराने लहान असून यास ओवरी व गाभारा असे दोनच भाग आहेत। ओवरीला समोरच्या बाजूने 3 कमानी आहेत। गर्भगृहाच्या चौकटीवर गणपतीची प्रतिमा आहे। उंबऱ्यावर कीर्तिमुख आहे। चौकटीला जाळीचा दरवाजा बसवलेला दिसतो। मंदिराच्या गाभाऱ्यात भिंतीमध्ये मोठे देव कोष्टक असून त्यात श्री भैरवनाथ व श्री जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे। मागे प्रभावळी असून त्यावर नाग आहे। पुढे लाकडी मंडप व महिरप आहे। डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती असून उजव्या बाजूला दुर्गा देवीची मूर्ती आहे। प्रांगणाच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला महादेवाचे छोटे मंदिर आहे। त्याच्यामध्ये महादेवाची पिंड व नंदी आहे। पिंडीच्या मागे गणपतीची मूर्ती आहे। तर मित्रांनो, हाच होता संपूर्ण माऊली दर्शन या सिरीजचा भाग 5वा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत धन्यवाद।